संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरचा सर्वात मोठा व महत्त्वाचा टप्पा म्हणजे दिवेघाट. तब्बल 28 किलोमीटर अंतर असलेला हा टप्पा पार करणं हे वारकऱ्यांसाठी मोठं दिव्यच असतं. पण विठूनामाच्या बळावर वारकरी हा घाट लिलया पार करतात. दिव्याच्या घाटात माऊली थाटात असं ज्या घाटाबद्दल बोललं जातं त्या दिवेघाटाचं हे वैशिष्ट्य आणि त्याचं महत्त्व आणि महात्म्य याचा घेतलेला हा आढावा. रामकृष्ण हरी. मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्यात. पुण्यातल्या मुक्काम आटोपून या पालख्या पुन्हा पंढरीच्या वाटेला लागतील. माऊलींचा पालखी सोहळा दिवेघाटमार्गे सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. याच मार्गावर वडकी ते झेंडेवाडी दरम्यान दिवेघाट आहे. घाटाच्या वर दिवे नावाचे गाव आहे, त्यामुळे हा घाट दिवेघाट या नावाने ओळखला जातो. साधारण 4 किलोमीटर लांबीचा हा घाट आहे. नागमोडी वळणं आणि तीव्र स्वरूपाची चढण हे या घाटाचं वैशिष्ट्य. त्यामुळे घाट चढताना रथावरील बैलजोड्यांचा व वारकऱ्यांचा कसच लागतो. घाटाची चढण लक्षात घेऊन घाटाआधी अधिकच्या बैलजोड्या रथास जोडल्या जातात, जेणेकरून रथ गतीने ओढता यावा. वडकी गाव आले की वारकऱ्यांना ओढ लागते ते दिवेघाटाच्या भेटीची. दिवेघाटाशी वारकऱ्यांचं पूर्वापारचं नातं आहे. पालखी सोहळा पायथ्याजवळ आला की भला थोरला दिवेघाट जणू पालखीच्या स्वागतालाच उभा असतो. सोहळा घाट चढू लागला की वातावरण अगदी प्रफुल्लित होऊन जातं. निसर्गाची मुक्त उधळण सुरू होते. हिरवा शालू लिहिलेला सह्याद्री, घाटातील सर, धुक्याची हलकीशी चादर याने वातावरण मोहरून जातं. या साऱ्याला जोड मिळते ती टाळ मृदुंगाच्या झंकाराची आणि अभंगाच्या नादाची. सृष्टीचं सौंदर्य आणि भक्तीचं माधुर्य याचा हा मिलाप. आविष्कार इतका उत्कट असतो की त्यात भाविकांची मनं डुंबून जातात. विठूनामाच्या बळावरच ही अवघड वाट अगदी सोपी सहज होऊन जाते बघा. त्यामुळं घाट कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे कळतच नाही. विठ्ठल भक्तीने भिजला दिवेघाट, झाली सोपी वाट पंढरीची असं म्हणतात ते उगीच नाही. दिवेघाटातून पालखी सोहळा पाहणं आणि डोळ्यात साठवणं हा तर दिव्य सोहळा असतो, तो प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवा. भव्य दिव्य दिवेघाट आणि त्यातला माऊलींचा थाट बघणं म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. हे दृश्य पाहिल्यावर दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथ कर माझे जुळती अशीच प्रत्येकाची भावना होते. तेथून आसपासचा दिसणारा परिसर पाहणं हाही एक रम्य अनुभव होय. घाटातून मस्तान तलावही दिसतो. अलीकडेच घाट माथ्यावर विठ्ठलाची 60 फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि या मूर्तीमुळं दिवेघाटाचं सौंदर्य अधिकच खुललंय. थकल्या भागल्या वारकऱ्यांना ही मूर्ती पाहिल्यावर जे आत्मिक समाधान मिळतं त्याला शब्दच नाहीत. दिवेघाट पार केल्यानंतर माऊलींची पालखी संत सोपान देवांच्या सासवडमध्ये मुक्कामी विसावते. येथील बंधू भेटीचा आनंदही वेगळाच. नियमित वारी करणाऱ्यांसाठी दिवेघाट नवीन नाही, पण दरवर्षी दिवेघाटाचं नवं नवं रूप बघायला मिळतं हे नक्की. एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतात, तसंच एकदा तरी दिवेघाटावरचा पालखी सोहळा अनुभवायला हवा हे नक्की. आणि आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. धन्यवाद.